अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, अशा या स्वामींची हम गया नाही जिंदा है, अशक्यही शक्य करतील स्वामी याची साक्षात प्रचितीच। अशा या स्वामींची बखर चरित्र सारामृत आपण वाचलेच असतील, परंतु नाट्यरूपात प्रथमच अनंत कोटी या नाटकाचे प्रयोग सर्वत्र होत आहेत। महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक या राज्यांमध्ये देखील प्रयोग सुरू आहे। अनंत कोटी या नाटकातील प्रमुख भूमिका साकारणारे श्री प्रफुल्ल सामंत सर आज आपल्या बरोबर आहेत। याआधी त्यांनी कार्यगुरावमधील अण्णा तसेच गाडगे अँड सोन्स अँड अजून तसेच बरेच त्यांनी चित्रपट सिनेमे आणि सिरियल्स केल्या, त्यातील कृपा सिंधू या सिरियलमध्ये देखील त्यांनी स्वामींची भूमिका साकारली होती। आणि पुन्हा आता त्यांना अनंत कोटीच्या सहाय्याने पुन्हा एकदा स्वामींची भूमिका साकारायला मिळते। तर सरांना मला एकच प्रश्न पहिला विचारायचा आहे की त्यांना स्वामींची भूमिका ही कशी मिळाली आणि त्यांचा अनुभव काय की स्वामींची भूमिका करता? स्वामींची भूमिका मला करायला मिळावं हे माझ्या आईवडिलांचं पुण्य समजतं। माझ्या आईवडिलांची माझ्यावर जी कृपा आहे त्याच्यामुळे मला हे सौभाग्य लाभलं। माझे वडील हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे, आध्यात्मिक प्रवृत्तीचे आणि अध्यात्माचा प्रचंड अभ्यास असलेले होते। माझी आईसुद्धा खूप स्वामीभक्त होती, अगदी माझे आजोबासुद्धा स्वामीभक्त होते आईचे वडील। तर ह्या सगळ्या माझ्या वाडवडिलांची पुण्याही माझ्या काळाला आली आणि मला स्वामींची भूमिका करण्याचं सौभाग्य लाभलं। स्वामींची भूमिका करायला मिळणं हे काही गिऱ्या कमाळ्याचं काम नव्हते, मला तशीच पुण्याही असावी लागतं, त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। स्वामींची ही भूमिका साकारत असताना म्हणजे तुम्हाला असं स्वामींचा कोणता अनुभव आला का की कोणत्या किंवा स्वामींचे म्हणजे झाल्यानंतर नाटक झाले असे खूपच प्रसंग येतात, कारण आमचं नाटक झाल्यावर अगदी सद्गदित होऊन स्वामी भक्तीने अगदी ओथंबून तल्लीन होऊन सगळे भक्त आम्हाला नाटक संपल्यावर भेटायला येतात, असे वारंवार अनुभव आम्हाला येत असतात। अगदी नाटक घडताना सुद्धा, नाटक करताना सुद्धा आम्हाला या स्वामी कृपेचा अनुभव आलेला आहे। कित्येकदा आम्ही बाहेर दौऱ्यावर असताना अनेक अडचणी येत असतात, अनेक कथा इथून गावोगाव जाताना आम्ही प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक मौसममध्ये नाटकं करतो, तर पावसाळ्यात केली असता हिवाळ्यात, आता हा आपला ट्रॅफिक किती असतो ह्या सगळ्या, त्यामुळे बस वेळेवर न पोहोचणं, बस कुठे अडकून पडणं, अशा अनेक अडचणी उद्भवल्या, पण तरीसुद्धा आम्हाला कधीही त्याचा त्रास झालेला नाही। आम्ही प्रत्येक वेळी अगदी वेळेवर पोहोचून अगदी व्यवस्थित प्रयोग केलेले आणि प्रेक्षकांचाही आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला। अगदी एक प्रसंग सांगायचा झाला तर आमचा मला वाटतं परभणीच्या आसपास कुठेतरी प्रयोग होता, नेवासेच्या अलीकडे, आणि खरं तर त्या भागात पाऊस कधी पडत नाही। आम्ही पोहोचलो, मेकअप वगैरे करून तयार झालो आणि इतका प्रचंड धोधो धोधो पाऊस पडला की जिथे आम्ही करणार होतो त्या मंदिराच्या आवारात करणार होतो तिथे भयंकर पाणी साचलं, तो मंडप सगळा भिजून गेला। आता प्रयोग होणार नाही म्हणून आलेली सगळी जी प्रेक्षक मंडळी होती तीसुद्धा घरी गेली। आम्हालाही खूप वाईट वाटलं की एवढ्या लांब येऊन एवढा आम्ही प्रयोग करतोय, पण पावसामुळे सगळं हे दिसून आलं। पण तुम्हाला सांगतो मजेशीर गोष्ट म्हणजे एक तास पाऊस पडून थांबला, आमची नाट्यप्रयोगाची वेळ होती ती जवळजवळ होत आली आणि पाऊस थांबला, पण तोपर्यंत आता पाऊस आहे त्यामुळे नाटक होणार नाही म्हणून प्रेक्षक घरी घरोघरी गेले होते। पण आम्ही म्हटलं नाही, आपण प्रयोग करायचा। साधारण अर्ध्या एक तासात पुन्हा वातावरण व्यवस्थित झालं, गाव छोटंसंच होतं त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा घोषणा केली की आपण नाटकाचा प्रयोग करणार आहोत, थोडासा उशीर हवी, त्यामुळे सर्वांनी जेवून जेवणं वगैरे करून घ्या, तशा प्रकारे सगळी ती गावातली माणसं जेवण वगैरे करून आली, आम्ही जरा उशिरा प्रयोग सुरू केला, प्रयोग अप्रतिम झाला, छान रंगला आणि जणू पावसाची जी सर येऊन गेली
ती आलीच नाही अशा प्रकारे आमचे प्रयोग छान खेळ. या अनंतकोटी नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते श्री राजन कोटारकर सर आहेत. तर आपण त्यांनाही विचारूया की त्यांच्या या नाटकादरम्यान असलेले काही अनुभव, स्वामींची प्रचिती किंवा काही असं असेल तर एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला. नाही, आत्ताच त्यांनी विचारल्याप्रमाणे की तुम्हाला काही अनुभव आहेत का स्वामी स्वामींच्या भक्तांबद्दल किंवा आपले प्रयोग केल्याबद्दल, तर त्याबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे असे बरेच अनुभव आहेत. कारण एक मलाही वाटलं होतं की महाराष्ट्रभर किंवा असं भारतभर एवढे प्रयोग होतील. फक्त आम्ही एक सेवा करायची म्हणून हा उपक्रम सुरू केला होता 27 जुलै 2015 आजकडे एकादशीमध्ये. आणि नंतर स्वामींची कृपा झाली आणि जे आम्ही गावोगावी जे जात होतो ते प्रयोग मिळणं आणि गावागावात स्वामी चरित्र पोहोचणं, कारण अनेकांना स्वामींचे भक्त पण चरित्र पूर्ण माहीत नाही आहे. स्वामी भक्त बरेच भरकटलेले आहेत. तर स्वामींचा मूळ गुरुपदेश काय आहे, शिकवण काय आहे, ही प्रत्येक स्वामी भक्ताला खूप कळणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही या चरित्राच्या नाटकाची, म्हणजे चरित्र नाट्य आहे, त्याची आम्ही ही निर्मिती केली आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. आणि अनुभव म्हणाल ना तर खरं तर माझाही चमत्कारावर विश्वास नाही आहे, नाटकाचाही कुठे चमत्कार नाही आहेत. पण बरेच ठिकाणी असं आहे, मी व्यक्तींच्या नावात घेऊन सांगू शकतो. कोकणात वैभववाडी गाव आहे, वैभववाडीमध्ये मंगेश लोके म्हणून आहे, त्यांनी नुकतं शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी हा प्रयोग ठेवला आणि ते त्यांना अनपेक्षित त्यांचे फोन की आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही निवडून होती निवडून आले तिकडे. श्रीवर्धनला एक म्हणजे मी राजकीय लोकांना प्रयोग द्यावा म्हणून बोलत नाही आहे, पण आलेलं अनु असे बरेच लोक आहेत. शिवाय अनेकांना स्वामी माहीत नव्हते. आणि मूळ काय की आम्हाला ज्यांना स्वामी चरित्र माहीत आहे किंवा जी पारायण करतात अशी लोक तर हमखास येतातच नाटकाला. माझ्याकडे 58 वेळा नाटक बघितलेलं आहे प्रेक्षक आहे. तुम्हाला जरूरी फोन करतो प्रयोगला मला हे नाटक पुन्हा बघायचं आहे कुठे लागेल तर सांग. आणि मी विसरतो आणि तो मला तुम्ही म्हणून रागवतो माझ्याकडे पुन्हा नाटकं लागतं. नाटक कुठे गोव्याला असू दे, बेळगावला, कुठेही तो येतो. असेही लोक आहेत. पण आम्हाला मूळ काय की आजकालची तरुण पिढी आहे, म्हणजे तुम्ही तरुण आहात आता. काल मी तुमचं BKB भजन वगैरेही बघितलं आणि तुमच्या पाठीवर आहे अनंतकोटी आहे, ती पण एक कृपाच आहे. अनंतकोटीच्या पाठीवर आहे आणि आपल्या नाटकाचं अनंतकोटी मी पण काल आवाज करू तुम्ही बघू. तर ही तरुण पिढी आहे ना, यांना आता खऱ्या शिक्षणाची म्हणजे आता बाकी शिक्षणाचे पोल आहे आपल्याला एका या अध्यात्माने आपल्याला कळलंय कधीही कितीही शिकलेलं असलं, मेडिकल सायन्स केलं आहे, इतर सगळ्या गोष्टी केल्या होत्या तर क्षणात नव्हतं होऊ शकतं. सरांना मला एक विचारायचं की कोरोना आणि आता लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे प्रथमच हा पहिलाच प्रयोग असेल ना? हो. आणि मग हा 505 प्रयोग आहे आणि लॉकडाऊन नंतरचा हा पहिलाच आहे, तर काय वाटतं कसा प्रतिसाद आहे लोकांचा? लोकांना आता कळलेलं आहे की जीवनाचं जे क्षणभंगुरत्व आहे म्हणजे लोकांना त्या प्रचितीला येतं. अशावेळी मग शाश्वत मूल्य काय, तर आपल्या भक्तीभावाने जे काही जीवनातलं सत्य आहे, जगातलं जे सत्य आहे, त्या सत्प्रवृत्तींवर विश्वास ठेवून त्या सत्प्रवृत्तीचं आचरण करून आपण आपली वाटचाल जीवनातली करत राहणं हाच भक्ती मार्ग असतो. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलं कसायदांच्या मागणीचं सर्व समष्टीचं हित व्हावं, चांगलं व्हावं, स्वामींनी हेच भक्तांना सांगितलं. त्याप्रमाणे ह्या लॉकडाऊननंतर, ह्या महामारीनंतर सगळ्यांनी आता विश्वासाने आपलं जे सत्य आहे आयुष्यातलं त्या सच्चरण ठेवावं ह्या दृष्टिकोनातून आता हा मार्ग सांगितलं. कसं आहे की म्हणजे एक आपला अश्वमेध यज्ञ सुरू झालेला असतो स्वामी कृपेने, जो धडाधड धडाधड म्हणजे तुम्हाला सांगतो गेल्या दत्त जयंतीला बरोबर आम्ही कोकण दौऱ्यावर होतो. सावंतवाडीचा प्रयोग होता आमचा दत्त जयंतीला गेल्या वर्षी. तोंडवळी, मालवण, असे देवगड, आजरा अशा बरेच आम्ही प्रयोग आहे. जो गेल्या वर्षी 12 ते 15 प्रयोग दत्त जयंतीच्या सप्ताहात आम्ही केले. त्यानंतर मुंबईत जानेवारी वगैरेपर्यंत झालं आणि मार्च एप्रिल मेला पुन्हा आमचा दुसरा 60-70 एवढा दौरा होता. त्यावेळेला हे अचानक सगळं बंद झालं. म्हणजे नाटक कधी बंद होत नाही असं जे आम्हाला आयुष्यभराची शिकवण होती ती पण ते फेल झाली. नाटक मस्ट गो ऑन म्हणायचं. आणि एक वेळ माझ्या बाबतीत जर म्हणाल तर मी एक वेळ जेवल्याशिवाय राहू शकतो, पण नाटक आणि सवयच आहे मला, पण नाटकाशिवाय मी राहू शकत नाही. कारण ते हातात लाईट म्युझिक आणि ते सगळं मला ती सवय झाली. नशा असते तशी ती नशा होती. आणि कुलमण लोक काय आणि फेब्रुवारीपासून साधारणपणे
आता हा डिसेंबर आला आहे, कुठेही प्रयोग झाला नाही, म्हणजे मी जिवंत आहे की नाही हे पण मला कळत नाही. आणि सहज म्हणून मी ते आता मुंबईला आलो आणि प्रशांत दामले सर, म्हणजे प्रशांत दामले सरांना हॅटसॉप माझ्याकडून की कोणीही थोडे प्रयत्न केले नाही, थोडे प्रयत्न करून त्याने थिएटर्स उघडी केली. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही संस्थेचा किंवा याच्याबद्दल बोलण्याचा उद्देश नाही आहे, पण खरा नाटक मला काय करू शकतो हे त्याने दाखवून दिलं आणि ते थिएटर त्याने ओपन करून दिलं. थिएटर उघडल्यानंतर त्यांचा प्रयोग झाल्यानंतर लगेच कॉमिक रुपीने जी कमी मिळत नाही, म्हणजे लगेच आमचा प्रयोग लागला दुसरा. आणि उद्याचा प्रयोग आपला हाऊसफुल आहे, म्हणजे हाऊसफुलचा बोर्ड घेऊन आलो आहे. काही ठराविक राखीव प्रयोग आपले शिल्लक आहे, ती पण एक कृपा आहे की गडकरीचा प्रयोग हाऊसफुल व्हावा. आणि 5 तारखेला पूर्ण कोल्हापूरचा प्रयोग आता आम्हाला आला आहे. दत्तजयंतीला अजून आम्ही शोधतोय, दत्तजयंती व्हावी अशी इच्छा आहे. दत्तजयंतीला कुठल्याही संस्थेमध्ये कुठे जाण्याची तयारी आहे. 19 डिसेंबर दत्तजयंती आहे, 5 जानेवारी कोल्हापूर आणि 19 जानेवारी म्हणजे 16 नाशिक 17 16 तारखे पूर्ण दौरा लागतो. तर स्वामी कृपेने हे सगळं अरिक्त सगळं दूर व्हावं, सर्व नाट्यरसिकांना आम्हाला पुन्हा पुन्हा हे नाटक दाखवता यावं आणि आमची सेवा त्याची पदरी पडावी ही इच्छा. धन्यवाद सगळ्यांना. जेव्हा जमेल तेव्हा हे अनंत कोटी नाटक त्यांनी बघा आणि आपल्याच जवळ उद्या गडकरी रंगायतन या ठिकाणी 7 वाजता उद्या आहे. उद्या कोणाला जरी तिकीट किंवा हवे असतील तरी भेटतील. धन्यवाद. ऑनलाईन तिकीट विक्री चालू आहे बुक माय शोला आणि पेपरला जाहिरात आहे, लोकसत्ता महाराष्ट्राच्या नंबरही आहेत. थिएटरला येऊनच तिकीट काढायची गरज नाही, फोन केला किंवा ऑनलाईन बुक करू शकता किंवा थिएटरला अवेलेबल तिकीट आम्ही काही राखीव ठेवली आहेत तुम्हाला देऊ शकतो. आणि हाऊसफुल प्रयोगाचे साक्षीदार व्हा आणि अनंत कुटीचा गजर पुन्हा पुन्हा करूया. आम्ही